मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे खूप दिवसाचं बऱ्याच जणांचे मेसेज होते कमेंट्स होते की दारूबंदी उत्पादन शुल्काचा जो इतिहास आहे त्याची रचना आहे त्याचं कार्य आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा ओके पण थोडस काही वेळेच्या अभावामुळे वगैरे जमलं नाही अधिनियम तो जो आहे जो की बेसिक एखादा दोन तीन प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी हे आत्ताचं सेशन बघायचं आहे हे आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे बघा अभ्यासकट्टा अभ्यास हो। वर तुम्ही या ठिकाणी हे सगळं बघतायत ऍप वर आपण तुमची तयारी करून घेतो आहोत मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा विभाग जुना विभाग आहे सोप म्हणजे तुम्हाला एक बेसिक गोष्टी काही ज्या असतात त्या लक्षात ठेवायच्या म्हटल्यावर हा ब्रिटिश काळापासून चालत आलेला आता याचा मुख्य हेतू काय होता माहिती याचा मुख्य हेतू होता की महसूल महसूल भेटला पाहिजे पण महसूल कशावर भेटला पाहिजे महसूल कशावर भेटला पाहिजे महसूलाचं संकलन हा येतो होता या विभागाचा त्याच्यामध्ये मग मद्य ताडी आफू गांजा सुरवातीच्या काळात जर बघितलं तुम्ही मध्य तिथून आहे ताडी तिथून आहे आफू आहे त्या काळामध्ये गांजा आहे बघा गांज्या आहे भांग सुद्धा आहे त्या काळात आणि मग हे सगळे पॉवर्स दिल्या राज्यांना कोणाला दिल्या राज्याला दिल्या की यस तुम्ही हे करा तुम्ही हे करा राज्य सरकारला सांगितलं तुम्ही हे करा सतराशे नव्वद पासून हे सुरू झालं कधीपासून सतराशे नव्वद पासून ही सुरुवात आहे हे लक्षात घ्या सुरुवात सतराशे नव्वद पासून झाली पुढे मात्र याला कायद्याचं रूपांतर जे पहिल्यांदा कायदा म्हटलं तर अठराशे अठ्यात्तरचा कायदा पहिल्यांदा पहिल्यांदा अठराशे ला जो आपल्या म्हणजे संदर्भात आपण बोलतोय तर तो मुंबई उत्पादन शुल्क कायदा मुंबई उत्पादन शुल्क कायदा जो आहे तो अठराशे अठ्याहत्तरला त्या ठिकाणी संमत झाला आणि यस बाबा याला कायदेशीर या हे आहे त्या ठिकाणी घोषित करण्यात आले की हा कायदा आहे आणि याला पुढे मग पुढे सॉरी अठराशे आ... अठ्याहत्तर ओके 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 तो कायदा हे झाला हे पुढे त्याचं नाव बदलण्यात आलं त्याला मग दारूबंदी व उत्पादन शुल्क विभाग असं नाव हो देण्यात आलं म्हणजे एकदम सुरुवातीला जे नाव आहे ना ते दारूबंदी व उत्पादन शुल्क असे दोन बाबी म्हणजे दोन्ही नाव आहे एका दोन्ही नावं आहेत एकाच ठिकाणी तुम्हाला, ती माही ती माही आ, तुम्हाला एक एक ते माहीत असले पाहिजे दोन्ही नावं एकाच ठिकाणी वापरली आहेत ते माहीत असली पाहिजेत पुढे तुम्हाला एकोणीसशे अडुसष्ट ला ताडी आणि बियरची योजना आणली ताडी आणि बिअरची योजना आता याच्यात एक गोष्ट लक्षात घ्यायची अठराशे अठ्याहत्तर ला हा कायदा झाला पुढे याची अंमलबजावणी होत होत होती पण याची एकदम प्रॉपर अंमलबजावणी एकोणीशे एकोणपन्नास पासून सुरू झाली ही तुम्हाला माहित असलं पाहिजे एकदम आपण स्वातंत्र्याच्या नंतरची अंमलबजावणी बोलतोय तेव्हा नावात बदलही होतोय अंमला झालाय आधीपासून तो अंमलात येतोय पण पुढे आपण बघतोय स्वातंत्र्यानंतर याचा मग नावात बदल तो जो केलाय ना दारूबंदी आणि उत्पादन शुल्क एकोणीशे एकोणपन्नास ला मग तिथून ती सुरुवात तिथून तो नावातला बदल आहे आणि पुढे फक्त राज्य उत्पादन शुल्क हे जे नाव आलं ना ते एकोणीशे एकोणनव्वदला आलं म्हणजे ही हे दोन्ही नावं कधी आले एकोणीशे एकोणपन्नास ला आणि पुढे आता फक्त राज्य उत्पादन शुल्क नाव झालं ते एकोणीशे एकोणपन्नास एकोणनव्वद ला झाले फक्त राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी हे काढून टाकलं त्या नावातून तो तो एक मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे आता तुम्हाला याच्यापासून किती महसूल भेटतो दारूबंदी आहे उत्पादन शुल्क आहे किती भेटतो एकोणीसशे चौसष्ट महसूल जर बघितला आपण महसूल प्राप्तीचा म्हणजे किती वाढ झाली हे बघा जेव्हा हा विभाग सुरुवातीच्या काळात जे करत होता त्याच्या तुलनेत आता म्हणजे इथे एकोणीसशे ची आकडेवारी यांनी दिली आहे की एक पॉईंट काहीतरी एकवीस कोटी एवढी या यांची या हे होती यांचं कलेक्शन होतं त्या ठिकाणी एकवीस आहे काही ठिकाणी एक पॉईंट चौसष्ट कोटी आहे पण दीड कोटीच्या आसपास एकोणीस दोन हजार एकवीस मध्ये हे सतरा हजार प्लस कोटीवर गेले दोन हजार एकवीस सतरा हजार प्लस कोटी एवढा हा महसूल आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा रेव्हेन्यू या ठिकाणाहून भेटतो त्यामुळे हे डिपार्टमेंट आपल्यासाठी महत्त्व आता एक तुम्हाला पुढचा प्रश्न काय येऊ शकतो माहिती का की या विभागामार्फत अंमलात येणारे कायदे कोणते आमलात येणारे कायदे कोणते असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो किंवा येतो अंमलात येणारे कायदे कोणते तीन चार कायदे आहेत एक जनरल माहीत असावं एक कायदा मुंबई दारूबंदी अधिनियम आहे जो एकोणीसशे एकोणपन्नासचा मी तुम्हाला आधी बोललो एकोणीसशे एकोणपन्नासचा मुंबई दारूबंदी कायदा ओके हा एकदम सुरुवातीचा कायदा आपण त्याला म्हणूया त्याच्यानंतर महाराष्ट्र आफू ओढण्याबाबतचा एक कायदा एकोणीसशे छत्तीसचा आहे अफू संदर्भातला एकोणीसशे छत्तीसचा हाफू ओढण्यासंदर्भातला जो कायदा आहे तो छत्तीसचा आहे एकुन ते आम्हाला माहित असलं पाहिजे मुंबई औषध द्रव्य अधिनियम जो आहे तो एकोणीशे एकोणसाठचा आहे इथे फक्त तुम्ही मुंबई लक्षात ठेवायचं आहे आणि औषध द्रव्य औषध द्रव्य हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा एकोणीसशे एकोणसाठचा एकुन त्याच्यानंतर मुंबई मळी नियंत्रण कायदा एकोणीशे छप्पनला आलाय आधी आधी काय झालंय सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला माहितीये आहे की मुंबई प्रांत आपण याला म्हणायचो मुंबई नावं आली मळी नियंत्रण आपण त्याला म्हणतोय तो एकोणीशे छप्पनला या ठिकाणी कायदा आलेला आहे आणि त्याच्यानंतर दी नार्कोटिक्स अँड सायट्रॉटिक सबस्टेन्शन ऍक्ट एकोणीशे पंच्याऐंशी चा आहे असे पाच कायदे असे पाच कायदे या ठिकाणी या अंतर्गत चालतात किंवा या डिपार्टमेंट कडून त्यांची अंमलबजावणी होते असं आपल्याला म्हणता येते ये एवढ्या एवढ्या कायद्यांबद्दल मला वाटतं आपल्याला एक जनरल माहिती असावी आता तुम्ही म्हणाल की चला हे सगळं झालं तुमचं याचे कार्य काय हो कार्य असं जनरल सांगताना आपल्याला सांगतील की चला दारूबंदी नावाच आहे लय सोपं आहे परवाने देणं अनुज्ञप्ती हा शब्द आहे त्याला काय परवाने देणे नेप्ती देणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे नवीन दुकानं आहेत दारूची दुकान वगैरे त्याला परमिशन्स दुसरं मग नियमानुसार तपासण्या पुढचं कार्य या ठिकाणी काय येतं की तपासणी करायची नियमानुसार तपासणी करायची मग तपासणी केली कायद्याच्या अंमलबजावणी होते की नाही ते बघायचं ओके तर या बाबी आहेत मग पुढे त्याने जर ते पाळलं नाही तर मग त्याला त्याच्यावर गुन्हे नोंद करणे वगैरे त्या सगळ्या बाबी त्या न्यायालयीन खाटली चालवणे वगैरे ते त्या त्या सगळ्या त्याच्या अंतर्गतच्याच गोष्टी आपल्या म्हणताय त्याच्यामध्ये मग तो एकोणीशे पंच्याऐंशीचा एनडी पी एस ऍक्ट येतो त्याच्या अंतर्गत अंमली पदार्थ गुन्ह्यांचा तपास न्यायालयात दाखल करणं तो पंच्याऐंशीचा चा पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीचा तो यांना हे अधिक अधिकार देतो एनडीपीएस पी एस तुम्ही ते लिहून ठेवू शकतात एक जनरल वाचलेला असू दे हे आजचं लेक्चर फक्त एक लेक्चर बेसिक लेक्चर आहे जे की तुम्हाला दारूबंदी स्पेशल आहे आणि मला वाटतं हे तुमच्या बॅचसाठी स्पेशल लेक्चर असणार आहे त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा मग येतो की याची संरचना जी आहे त्यामध्ये मी तुम्हाला फार डीपमध्ये घेऊन जात नाही पण येथे किती विभागीय कार्यालय आहेत असा एक सोपा प्रश्न जर आला तर तुम्हाला तो माहीत असला पाहिजे विभागीय कार्यालय आणि कोणते विभागीय मग येथे तोही मुद्दा आहे संरचनेमध्ये याची विभागीय कार्यालय आठ आहे येथे आहेत आठ विभागीय महाराष्ट्र विभागाचा आहे पण याचे मग याच्यामध्ये ठाणे आहे नाशिक आहे पुणे आहे ठीक विभागाचे सुद्धा आपण बघतोय ते मुख्यालय त्या ठाणे तर नाही तो कोकणातला भाग आहे पण ते इथलचं कार्यालय आहे त्याच्यानंतर कोल्हापूर एक आहे आणखी छत्रपती संभाजीनगर आहे नांदेड आहे अमरावती आणि नागपूर आहे सगळ्यात महत्वाचं इथलं एक प्रमुख पद असतं ते म्हणजे संचालक नावाचं पद संचालक ज्यांना कंसामध्ये दक्षता आणि अंमलबजावणी म्हटलं जातं जे की भरारी पथक वगैरे त्यावरच कंट्रोल दे त्यासाठीच हे संचालक नावाचं पद आहे त्या पदाचं आणखी एक काम आहे की हे जे उत्पादन शुल्क विभाग आहे आणि पोलिस विभाग आहे या दोघांचा समन्वय घडवून आणण्याचं काम पोलिसांची यांना काही ठिकाणी मदत लागते तर पोलिसांनाही काही पावर्स आहे त्या ठिकाणी हे लक्षात घ्या त्या दोघांचा समन्वय घडवून आणण्याचं काम हे संचालक नावाचं करतं पुढचं यांनी काय केलं माहिती की संरचना करत असताना चार भाग याच्यात केले विभाग चार भागामध्ये वर्गीकरण केले जिल्ह्यांचं म्हणजे अ ब कड नावाचे ती चार भाग आहे आता त्याच्यामध्ये किती याची संख्या आहे तुमची तिथे कारखान्यांची संख्या किती आहे किती उत्पादन अनुज्ञती म्हणजे तुम्ही किती सॉरी लायसन्स किती दिलेले आहेत टॉप वाले जास्तीत जास्त लायसन्स वाले काही विभाग वेगळे जिल्हे वेगळे काही कमी लायसन्स वाले असे ते चार भाग ते वर्गीकरण केलेले या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि याच्यामधली पदं वाढत आली आता आपण बघतो जेव्हा भरती निघते एकतीस संवर्ग याच्यामध्ये आहे जवळपास अडुतीस पद महाराष्ट्रामध्ये आता सध्या या ठिकाणी मंजूर आहेत या पूर्ण डिपार्टमेंट मधले बोलतोय मी पूर्ण डिपार्टमेंटमधली पदे या ठिकाणचं बोलतो आणखी कन्सेप्ट येते की या विभागाचे नागरिक म्हणून आम्ही कोणाला ओळखतो म्हणजे विभागाचे नागरिक थोडस वेगळं वाटतं आपलं पण कामाचं आहे या विभागाचे नागरिक या विभागाचे नागरिक म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं दारू पिणारे या विभागाचे नागरिक पहिला मुद्दा भारी इंटरेस्टिंग आहे दारू पिणारे हे नागरिक दुसरे दारू निर्माण करणारे जे कारखाने का ते सुद्धा या विभागाचे आहे बरं का विभागाशी संबंधित आहे ना ते मद्यसेवक ते दारू पिणारे अनधिकृत मद्य पीडित जे आहेत ते सुद्धा याच्यात येतात आणि अधिकृत परवाना धारक सुद्धा याच्यात येतात म्हणजे ती चार घटक जे आहेत त्यांना आम्ही नागरिक म्हणतोय या विभागाचे पुढचा एक मुद्दा येतो की वय दारू पिण्यासाठी किती वय बरोबर आहे ना उद्या तुम्हाला प्रश्न आला की चला वय तुम्ही किमान किती वय असावं की तुम्ही पिऊ शकतात तुम्ही त्या ठिकाणी मध्य खरेदी करू शकतात मध्य बाळगू शकतात मध्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतात त्याची वाहतूक वाहतूक करू शकतात त्याचा वापर करू शकतात ती प्राशन करू शकतात किमान वयाची अट या ठिकाणी आहे पंचवीस वर्ष मात्र एका ठिकाणी थोडस तिथे हे आहे वयाच्या अटीमध्ये तो एक मुद्दा लक्षात घ्यावा तो म्हणजे एकवीस वर्षाचा जे सौम्य बियर असते ना सौम्य बियर तिथे मात्र एकवीस वर्षाच्या वरची त्यांना त्या ठिकाणी परमिशन आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणजे प्राशन करण्यापासून नेणे वगैरे सगळ्या गोष्टी ते लायसन्स पाहिजे पण पिण्यासाठी लायसन्स पाहिजे जणांकडे असतं हा विषय वेगळा आहे ते विचारू नका मला पण हे पाहिजे आता पुढचा मत तुम्ही म्हणाल मग चाल हे एवढं सगळं चाललंय तर मग याचा अधिनियम कोणता आहे मुख्य अधिनियम सर्वात महत्वाचा अधिनियम तो एकोणवीसशे एकोणपन्नासचा हा अधिनियम विसरायचा नाही आता कोणताही अधिनियम बघितलं तुम्ही पंधरा मे एकोणीशे एकोणपन्नास ला याची अंमलबजावणी सुरू झाली स्थानिक लक्षात ठेवा कोणत्याही अधिनियम बघितला त्या अधिनियमामधल्या ज्या व्याख्या असतात त्या कोणत्या कलमात असतात हो तू माहिती व्याख्यांचं कलम कोणतं असतं माहिती कलम पंधरा असतं व्याख्यांचं हे लक्षात ठेवायचं कलम पंधरा आता आणखी एक मुद्दा इथे महत्वाचा बरेच व्याख्या दिले देशी दारूचे व्याख्या दिली दारूचा गुत्ता म्हणजे काय त्याफू म्हणजे काय हे सगळं ते कसकशी झाडाची बोंड वगैरे ते त्या सगळ्या व्याख्या दिली आहेत पुढचं एक अत्यंत महत्वाचं कलम या कायद्यातलं आहे मला वाटतं ते कदाचित वेळेस आलं तर सांगतायत मी कलम अकरा ज्याच्यामध्ये अनुज्ञप्ती असते परमिशन्स असते लायसन्स असते ते कलम मध्ये आहे कलम बारा जे आहे ना या कायद्यातलं कलम बारा तेही महत्वाचे कलम अकरा ये सुद्धा महत्वाचं आहे कलम अकरा ये मध्ये ना हे अकरा ये जे आहे ना याच्यात ग्रामसभेचे अधिकारी कारण आपलं माहिती आहे की ग्रामसभेच्या पॉवर फार मोठे आहे ग्रामसभेने जर ठराव केला तर त्या ठिकाणी तुम्हाला ते दुकान चालवता नाही येत ते परमिशन नाही भेटत ओके आणि ते जे दारूबट्टी त्याची मनाई वगैरे त्या संदर्भातली जे आहे ते कलम बारा आहे त्या ठिकाणी तुम्हाला बंदोबस्त हे करायचं था बाबा थांबवायचं आहे मनाई करायची आहे तर ते ती कलम बारामध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीने या बाबी आहेत अभ्यासकटा ऍपवर आपण जे दारूबंदीचा कोर्स बघतो त्याच्या अंतर्गत हे लेक्चर्स आपण घेतो आहे डेली सेशन घेतो तुम्हाला मी अभ्यासकट्ट ॲपवर दारूबंदीच्या बॅच बॅटमध्ये रेकॉर्डेड लाईव्ह दोन्ही पद्धतीची सेशन तुम्हाला भेटणार आहे टेस्ट सिरीज भेटणार आहे तुम्हाला मी सांगितलंय तुम्हाला मी प्लॅनचा व्हिडिओ सुद्धा दिलाय की एक ते सव्वा महिन्यामध्ये कसा अभ्यास करायचा दहा टेस्ट सुद्धा आहेत अभ्यासकट्ट ऍपवर अभ्यासकट ऍप डाऊनलोड करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअरला जा आणि आपला अभ्यास करता, करता थांबतोय था था धन्यवाद